अयोध्येतील महाराष्ट्र सदनाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी 2.327 एकरचा भूखंड मंजूर केला असून राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी येत्या 2 वर्षात ही वास्तू बांधून पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच या प्रस्तावित जागेची पाहणी केली. यावेळी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा मयेसकर पाटणकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुत्रे, मुख्य अभियंता रणजित धांडे यांच्यासह उत्तर प्रदेशच्या नियोजन विभागाच्या आवास योजनेच्या अभियंता पी के सिंग, अभिषेक वर्मा, विनय चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या जागेच्या व्यवहाराचा पहिला टप्पा म्हणून उत्तर प्रदेश सरकारला 10% रक्कम अदा करण्यात आली आहे. पुढील 2 महिन्यात जागेचा पूर्ण मोबदला देऊन लवकरात लवकर ही वास्तू बांधण्याची कार्यवाही सुरू होईल असे मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरापासून 7.5 किलोमीटर तर अयोध्या धाम रेल्वे स्टेशनपासून 4.5 किलोमीटर अंतरावर हे प्रस्तावित महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार आहे. अयोध्येमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 11.5 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र सदन उभे राहणार आहे.